जय महाराष्ट्र. मी आशुतोष पाटील. बातमी आणि बरंच काही मध्ये आज बातमी आहे वाघिणीची. यवतमाळ इथल्या पांढरकवडातील T1 वाघिणीला शुक्रवारी रात्री 11:44 गोळी घालून ठार करण्यात आलं. हैदराबादचा शिकारी नवाब शफात अली खान याचा मुलगा असगरनं वाघिणीला गोळी घातली आणि तब्बल 1 वर्षापासून जगण्यासाठी सुरू असलेला या वाघिणीच्या संघर्षाचा अंत झाला. 5 वर्षांच्या या वाघिणीला बेशुद्ध करण्याचा कोणताही प्रयत्न न करता ठार करण्यात आल्याचा आरोप आता होतोय प्राणीप्रेमींकडून. वाघिणीच्या मृत्यूवर संशय व्यक्त करण्यात येतो आणि आता याची चौकशी करण्याची मागणी अनेक स्तरांवरून जोर धरू लागली आहे. अजगरने वाघिणीला जेव्हा गोळी घातली त्यावेळी एकही पशुवैद्यक त्याच्या सोबत नव्हता का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. वन खात्याकडून यावेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन झालं का अशी शंका आता व्यक्त होतीये. वाघिणीला शांततापूर्ण मार्गाने बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करा असं न्यायालयाच्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं. दरम्यान वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही वाघीण गावच्या सीमेजवळ दिसल्यामुळे आणि गावकऱ्यांवर हल्ला करण्याची भीती वाटल्यामुळे तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न प्रथम केला पण ती या वन खात्याच्या चमूवर धावून आल्यामुळे तिला गोळी घालण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र T1 अर्थात अवनी या वाघिणीच्या शरीरावर असलेल्या डार्टवरून तो तिच्या मृत्यूनंतर हाताने लावण्यात आल्याचा संशय घेतला जातोय. फॉरेन्सिक आणि बॅलिस्टिक चाचणीत हे स्पष्ट होईलच. त्यामुळे या चाचणीची मागणी आता पशुप्रेमींकडून केली जाते. या वाघिणीवर काही वेळापूर्वीच अंत्यसंस्कार झाले. नागपूरच्या गोरेवाडा प्राणी केंद्रात तिच्यावरती तिचं शवविच्छेदन करण्यात आलं आणि काही वेळापूर्वी अंत्यसंस्कार झाले. वाघिणीच्या मृत्यूनंतर तिच्या 2 बछड्यांना बेशुद्ध करण्यासाठी आता वन खात्याचा चमू पांढरकवडा इथेच तळ टोकून आहे. वाघिणीला ठार केल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तर फटाके वाजून आणि लाडू वाटून आपला आनंद व्यक्त केला. त्यामुळेच एकीकडे प्राणीप्रेमी या वाघिणीच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करतायत तर दुसरीकडे स्थानिक जे या वाघिणीच्या भयामुळे अनेक दिवस बाहेर पडू शकत नव्हते त्यांनी आनंद व्यक्त केला. कही खुशी कही गम असं एकूण वातावरण. कशा पद्धतीने वाघिणीची शिकार करण्यात आली याचा आढावा घेतलाय आमचे यवतमाळचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी. अखेर 13 नरबळी घेणाऱ्या वाघिणीला T1 वाघिणीला काल रात्री वनविभागाला ठार करण्यामध्ये यश आलं. तब्बल 2 वर्षानंतर T1 वाघिणी त्यांच्या वनविभागाच्या जाळ्यात सापडली आणि काल रात्री त्याला रात्री 11 वाजता सुमारामध्ये त्या T1 वाघिणीला ठार करण्यात आलं. साधारणतः 3 ते 4 दिवसापासून ट्रॅप लावून ठेवले होते जंगलामध्ये. मोठ्या प्रकारे ट्रॅप लावून ठेवले होते. काही विशिष्ट प्रकारचे ट्रॅपमध्ये नागपूरहून जे काही वेगळ्या वाघिणीचे मूत्र आणून इथे शिंपडल्या गेले होते आणि त्याच मूत्राच्या गंधावर ती वाघीण आली असावी आणि त्या आली आणि रात्री मात्र त्या वनविभागाच्या टीमने तिला शूट केलं. आणि खरं तर आज सकाळी मात्र त्याच गंधावर T2 वाघसुद्धा इथे अलीकडील या सर्व परिसरातील लोकांना दिसल्याचं समजण्यात येत आहे. आणि आता T1 वाघीनंतर T2 वाघाची सुद्धा भीती या परिसरातल्या लोकांमध्ये निर्माण होत आहे. खरं तर काल रात्री या T1 वाघिणीला मारल्यानंतर तिला उशिरापर्यंत नागपूर येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आलं आणि आज सकाळी तिच्यावर शवविच्छेदन झाल्याचं वनविभागाने सांगितलं आहे. मात्र आता T2 जी एकंदरीत जी दहशत आहे या परिसरात पुन्हा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या परिसरात लोकांमध्ये आता T1 नंतर T2 वाघाची भीती सर्वत्र पसरत चाललेली आहे. अमर घटारे, जय महाराष्ट्र, यवतमाळ. वाघिणीने घेतलेल्या बळीमुळे गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अशाच एका परिवाराशी बातचीत केली आमचे यवतमाळ प्रतिनिधी अमरने
ऐका ते काय म्हणतात. यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्या नरभक्षक वाघिणीने 13 बळी घेतले होते आणि त्याच नरभक्षक वाघिणीला काल रात्री वनविभागाने ठार केलं आणि जो बोराटी गाव आहे त्या बोराटी गावातील घोसले कुटुंबियांचा पहिला नरबळी घेतला होता त्या वाघिणीने आणि त्याच कुटुंबासोबत आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत ज्या नरभक्षक वाघिणीने त्या महिलेचा बळी घेतला त्या महिलेची मुलगी आहे, तरी त्या दिवशी नेमका काय प्रकार झाला शेतामध्ये त्या आपला बळी घेतला होता. शेतामध्ये इथे फणासाठी गेली होती, पण फण याच्यासाठी गेली. आता तिचं थोडस वावर याचा राहिलं होतं. आता आंगमांगच्या वावरायचे झाले होते, फणन ते एकटीच गेली मग याचाले त्या वावरायमध्ये. तर मग तिच्या संग कोणच नाही, तर बुडा बुडी दोघच होते हे वाले. बुडा घरी राहिला, बुडा घरी राहिला आणि ते शेतामध्ये गेली. शेतामध्ये गेली नव्हती आणि बसत नाही तर तिला खाल्लं वाघानं, धरलं समजाच, धरलं तर तिची घाटी फोडून टाकली. तिचा का तलतला झाला असं त्या बाबतीत का तिचं हे झालं असल आणि तसं तिने ओढत नेलं तिचं कारत सांडू तिचे हात पायावर बडू त्याचा तापर होत आंबोलनी तू आणि तिकडं मग ते कसं सोडलं म्हणजे लुगडं गुतलं इकडं म्हणजे लांब शेव गुतून गेला इकडं त्या झाडालेला टाकला म्हणून त्यानं तिकडं होता पिपा त्या पिपानं जरास मग त्यानं सोडून पराला सोडून पराला तर मग लोक गेले पाहले बंदे. आता मी गेली पहिल्यांदा पाहून आली बुडी खाऊन नाही आली मग मी गेली तिथून वापस आली कॅन घेऊन पाण्याची आणि मग बंदा गाव गेलो आम्ही. काय वाटत आता समाधान तर आम्हाला वाटत आहे, पण सांगतो एकच वाघीण नाही खात आहे. इथं लई वाघ आहे. वाघीण मांग किती वाघ आहे हे नाही तर 5-6 वाघ आहे. एकाले मारलं म्हणून सारेच थोडे ना मरून जाणार आहे वाघ. ज्यांच्या घरातलं एक व्यक्ती एक सदस्य या वाघिणीच्या हल्ल्यामध्ये गेला त्यांची ही प्रतिक्रिया होती. अजूनही त्यांना दहशत वाटते, या परिसरात अनेक वाघ आहेत, केवळ T1 अवनीमुळे त्यांची दहशत संपली नाही. पण त्याच वेळेस T1 वाघिणीला ठार केल्यामुळे प्राणीप्रेमी मात्र नाराज आहेत. वाघिणीला ठार केल्यामुळे प्राणीमित्रांकडून खंत रक्त काढण्यात येते, ते काय म्हणतात ते पण ऐका. टाइगर्स T1 अवनी को मारा गया है. ये स्टेट स्पॉन्सर्ड लीगलाइज्ड हंटिंग है और हम फॉरेस्ट मिनिस्टर सुधीर मुंगंटीवार का रेजिग्नेशन चाहते हैं और सस्पेंशन ऑफ PCCF इमीडिएट इफेक्ट के साथ चाहते हैं. ये हमने कोर्ट से दरख्वास्त भी करी थी कि हमको यही शक है हो रहा है कि फॉरेस्ट डिपार्टमेंट ने प्रयत्न किया है सिर्फ उसको मारने के लिए और बहुत कम प्रयत्न हो रहा है उसको बचाने के लिए. अभी उसके जो दो बच्चे हैं उसका क्या होने वाला है किसी को पता नहीं, क्योंकि वो अगर नहीं मिले तो वो अपने आप ही मर जाएंगे क्योंकि वो हंटिंग करने के काबिल नहीं हैं अभी. और अगर उनको रेस्क्यू सेंटर भी ले गया जाएगा तो फिर वो अपने आप हंटिंग नहीं कर पाएंगे, तो वो ज़ू में ही रहेंगे. और हम ये पूरी घटना के रेस्पॉन्सिबिलिटी मिस्टर सुधीर मुंगंटीवार जो फॉरेस्ट मिनिस्टर हैं उनके ऊपर ये रेस्पॉन्सिबिलिटी रख रहे हैं और हम डिमांड करते हैं दोबारा कि वो रिज़ाइन करें. या दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या, पण या वाघिणीला मारू नये यासाठी कोर्टामध्ये याचिका करण्यात आली होती. याचिकाकर्ते डॉक्टर जेरिल बानाईत हे जय महाराष्ट्र सोबत जोडले जात आहेत. आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊया या संपूर्ण प्रकारावर त्यांची काय प्रतिक्रिया आहे. छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका. यवतमाळच्या नरभक्षक वाघिणीची हत्या झाली, तिचं एन्काउंटर झालं, नक्की काय झालं, या वाघिणीला मारू नये म्हणून सुद्धा ऍक्टिव्हिस्ट काम करत होते आणि या वाघिणीला मारावं यासाठी देखील जनता आग्रही होती. न्यायालयाने आदेश दिले, न्यायालयाच्या आदेशावर अपील करणारे डॉक्टर जेरिल बानाईत याचिका करते हे आपल्यासोबत जोडले जात आहेत. जेरिल, जय महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे तुमचं. अखेर त्या T1 अवनी वाघिणीला रात्री गोळ्या घालून ठार करण्यात आलं. प्रचंड खर्च या मोहिमेवर झाला, काही कोटींमध्ये हा खर्च झाला आहे. या वाघिणीला मारू नये म्हणून सुद्धा काही जण आग्रह होते, पण शेवटी हा मॅन ॲनिमल कन्फ्लिक्ट जो होता
मानवी वस्तीमध्ये या वाघिणीने येऊन हल्ले केले होते. आतापर्यंत 13 जणांचे बळी गेले होते म्हणून या वाघिणीला मारण्यात आलं. तुम्ही का विरोध करताय त्या वाघिणीला मारू नये म्हणून, आणि आता हा जो काही वेगवेगळ्या स्तरातून विरोध होतोय तो विरोध का होतोय? देखिए, ये जो मादा टाइग्रेस अवनी थी, अवनी के दो बच्चे भी है, इसको मेरा जो विरोध था और जिसके कारण मैं सुप्रीम कोर्ट तक उसके लिए लड़ा, मेरा एक ही प्ली थी और एक ही प्रेयर थी कोर्ट से कि उसको ट्रैंक्विलाइज करके रीलोकेट करना चाहिए. अगर वो प्रॉब्लमेटिक टाइगर है तो उसे बेहोश करके एक जगह से दूसरे जगह ले जाना चाहिए, उसके घर में ही उसकी मौत, उसको मार देना नहीं चाहिए. दूसरी बात जो है यहाँ पे कि जो 13 किल्स बताए जा रहे हैं, ये लोकेशन में 7 और टाइगर्स है, तो सब किल्स जो हुए हैं ये करीबन 2 साल के दरमियान हुए हैं, और ये सब किल्स अवनी पे ब्लेम करना इज नॉट पॉसिबल, क्योंकि इसके लिए उनके पास फॉरेंसिक एविडेंसेस नहीं है. सरकमस्टांशियल एविडेंस पे सिर्फ 3 किल्स को दे कैन एट्रीब्यूट टू अवनी, बाकी और किल्स के उनके पास एविडेंसेस नहीं है कि दैट कैन बी नेम्ड और लेबल्ड फॉर अवनी. और 7 जो अलग टाइगर्स है इनकी भी टेरिटरी सेम जोन में है, सेम एरिया में वो घूम रहे हैं, तो ये नक्की बताना कि ये सब जो शिकार किए हैं ये अवनी ने ही किए, ये पॉसिबल नहीं है. और जितने भी किल्स हुए हैं ये जंगल के अंदर हुआ है. या क्षणाल आपण जेव्हा बोलतोय, आपण या क्षणाल जेव्हा बोलतोय तेव्हा या अवनीला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. आता संशय हा आहे की जो दाट शरीरावर तिचा जो खून दिसते दाट मारण्याची, म्हणजे जेव्हा वाघिणीला मारण्यापूर्वी बेशुद्ध करण्याचा प्रयत्न व्हायला हवा होता, आता हा दाट आधी मारलाय की ती मेल्यानंतर केवळ दिखावा म्हणून मारलाय अशी शंका घेतली जाते. आता ह्या शंकेचं उत्तर कोण देणार? म्हणजे ही जी संपूर्ण मोहीम कोर्टाच्या आदेशाने झाली त्याच्यामध्ये कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन झालंय का असा संशय तुम्हाला आहे का? बिल्कुल, हमें ये पहले से लग रहा था कि अवनी को मारने का ही प्रयत्न हो रहा है. इसके कारण भले हम सुप्रीम कोर्ट से हार गए थे, उसके बावजूद हमने एक पिटीशन और दायर की थी हाई कोर्ट में, जिसमें हमने ये बताया था कि जो नेशनल टाइगर कंजर्वेशन अथॉरिटी की स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर्स है ये पूरे ऑपरेशन में वो फॉलो नहीं हो रही है और इसका उल्लंघन हो रहा है. कभी भी कुत्ते लाए जा रहे हैं, कभी पावर्ड हैंड ग्लाइडर लाया जा रहा है, कभी एसटीपीएफ के स्टाफ बड़े बड़े गन्स लेके आ रहे हैं जैसे कि कोई टेररिस्ट को मारने आए हैं, और इतना सब उल्लंघन हो रहा था. इसके कारण हमने हाईकोर्ट में भी यही बताया था कि इसको पकड़ने की कोशिश बिल्कुल नहीं की जा रही है, मारने की ही कोशिश की जा रही है. और आज भी उन्होंने हमारा जो शक था उसको रियलिटी में ला दिया है और उसके मार दिया गया है. और जो डार्ट लगा हुआ है उसके बॉडी पे, ये पता करना कि ये पहले मारा गया है कि बाद में मारा गया, ये सिर्फ अगर अच्छे से कोई स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम इसको इन्वेस्टिगेट करती है, इसकी फॉरेंसिक जांच निष्पक्ष होकर अगर होती है, अगर यही डिपार्टमेंट उसकी फॉरेंसिक जांच करेगा तो कभी नहीं पता चलेगा कि ये डार्ट पहले मारा गया कि मारने के बाद उसको ट्रैंक्विलाइज करने का प्रयत्न दिखाया गया. आज तिचं पोस्टमार्टम जे आहे हे नागपूरला गोरेवाडाला नेऊन तिकडे इन कॅमेरा करण्यात आलं हे सांगण्यात येतंय. पण एक संशय असा आहे की रातोरात एवढी गुप्तता पाळली गेली या वाघिणीच्या मोहिमेबद्दल की रात्री 11 ते 12 दरम्यान तिची जेव्हा तिला मारलं, रातोरात सकाळी 4 पर्यंत नागपूरला गोरेवाडाला तिची बॉडी घेऊन गेले आणि तिथे तिचं पोस्टमार्टम सुरू झालं, तेव्हा मीडियाला कळलं की ह्या वाघिणीची T1 अखेर शिकार झाली, ह्यामुळे संशय व्यक्त होतोय का? ट्रैंक्विलाइजेशन की जो प्रोसेस है ये सिर्फ सनराइज टू सनसेट ही हो सकती है, क्योंकि अंधेरे में ये पता करना कि टाइगर का इवन जेंडर पता करना बहुत मुश्किल होता है, लेट अलोन उसकी आइडेंटिटी. ये पूरा ऑपरेशन हुआ रात में और रातों रात उसको शिफ्ट कर दिया गया गोरेवाड़ा रेस्क्यू सेंटर में, जहाँ पे आपके कई पत्रकार जाके वो मांग रहे थे कि हमें ये प्रोसीजर देखने दीजिए और ये शुड कम ऑन रिकॉर्ड, तो भी उन्हें आने ना दिया गया. ऐसा क्या बात है कि ट्रांसपेरेंसी नहीं रखना चाह रहे थे वो और अपना ही इन क्लोज डोर्स वो इन्वेस्टिगेशन करना चाह रहे थे? ऐसा क्या संशय है या ऐसा क्या है ये रिपोर्ट्स में कि इवन पत्रकारों को नहीं आने दिया गया? भले याचिकाकर्ता को नहीं अलाउ किया जाए पर पत्रकारों को क्यों मना किया गया? पण डॉक्टर जेरील, इथे असा एक संशय व्यक्त होतोय की तुम्ही जे म्हणता की नियमांचं उल्लंघन केलं गेलं, म्हणजे सनसेट
टू सनराइज टू सनसेट सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या वेळेमध्येच हा डार्टचा प्रयोग केला जावा आणि तेव्हाच मारलं जावं म्हणजे तेव्हाच तिला बेशुद्ध केलं जावं. पण ही तर रात्री शिकार झाली आहे म्हणजे ह्या नियमाच्या उल्लंघनासाठी वनखातं दोषी नाही आहे. आणि जर वनखातं दोषी असं तुम्हाला वाटतंय तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे, तुम्ही आता काय करणार आहात? जैसा हमने पिछले बार भी हाईकोर्ट के सामने बहुत सारे डॉक्यूमेंट्स रखे थे, इवन ये जो शिकारी है इसके विरुद्ध किए गए गवर्नमेंट ऑफिसर्स के ही कंप्लेंट्स दिखाए थे. जो ऑपरेशनल इंचार्ज है, चीफ कंजर्वेटर ऑफ फॉरेस्ट है, इनके खुद के कंप्लेंट्स ये शिकारी के अगेंस्ट जो दिए गए थे वो भी हमने हाईकोर्ट को दिखाए हैं. और इसके बाद दोबारा हम हाईकोर्ट के पास जाएंगे या सुप्रीम कोर्ट जाएंगे कि किस तरीके से पूरे ऑपरेशन में स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर्स बिल्कुल फॉलो की गई नहीं है. और अभी जो दो बछड़े वहां पे है, जो दो कब्ज है, उनको भी पकड़ने में ये प्रोसीजर बराबर करने वाले हैं नहीं. तो हमें बहुत डाउट है कि ये दोनों बछड़ों की भी जान बचेगी कि नहीं बचेगी, या फिर ये ऐसा बोल के कि सेल्फ डिफेंस में उन्हें भी मार देंगे. तुमचा हा मुद्दा पटला मला की तिचे जे दोन बछड़े आहेत ते सेल्फ सफिशियंट आहेत का, कारण आता वाघीण गेल्यानंतर ते भक्ष पकडू शकतील का, शिकार करू शकतील का, नाहीतर त्यांचंही आयुष्य धोक्यात येऊ शकतं. कारण जवळपास एक आठ ते नऊ महिन्याचा एक बछडा आहे, दुसरा 5 ते 6 महिन्याचा आहे. या बछड्यांचाही प्रश्न उपस्थित होतोच. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होतो की ही जी संपूर्ण मोहीम होती, नेहमी नाव समोर आलं की नवाब शफात अली खानचं, की त्यांना हे मारण्यासाठी पाचारण केलं होतं, पण प्रत्यक्ष शिकार तर त्यांच्या मुलाने केली आहे, असगरने केले. ह्याच्यामध्ये काही तुम्हाला शंका आहे का, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्या नियमाचं उल्लंघन झालंय का? देखिए, ये जो बच्चे हैं ये बहुत छोटे हैं, इनने अभी हंट करना सीखा नहीं है, ये खुद से इंडिपेंडेंटली जंगल में रह नहीं सकते हैं. एट द सेम टाइम ये छोटे हैं तो इनकी टेरिटोरियल फाइट के कारण जो बड़े कार्निवोर्स है इनको मार सकते हैं, और अगर उनसे भी वो बच जाते हैं तो माँ इनके पास नहीं है, इन्हें खुद शिकार करना आता नहीं है, तो ये स्टारवेशन से भी इनको खतरा है कि ये खुद सर्वाइव नहीं कर सकते वाइल्ड में. और इसके बाद जो है कि जिस तरीके से इसमें दिखाया गया है कि ट्रैंक्विलाइजेशन को फोर्स्ड अप किया गया और उसको मार दिया गया, तो फॉरेस्ट डिपार्टमेंट से भी इनको बहुत बड़ा खतरा है, सबसे बड़ा खतरा है. और इस ऑपरेशन में जो असगर अली खान को ने ये गोली चलाई है, असगर अली खान उनके टीम में थे. डॉक्टर जेरील, आपल्याकडे वेळ थोडासाच आहे, मी एक शेवटचा प्रश्न घेतो. पण ह्या संपूर्ण मोहिमेमध्ये जेव्हा तुमच्यासारखे प्राणीप्रेमी त्या शिकार वाघिणीचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही जेव्हा संघर्ष करत होतात, पण तिथे असा बराच मोठा स्थानिक परिसर आहे, स्थानिक जनता आहे जी या वाघिणीच्या मरण्याबद्दल फटाके वाजवले. साधी गोष्ट आहे, एका कमी एरियामध्ये हा जंगल छोटं आहे आणि इथे वाघांचं पॉप्युलेशन वाढलंय, मग वाघ जगवायचा की माणूस जगवायचा हा प्रश्न उपस्थित होतोय. मग अशा वेळेस तुम्ही जो विरोध करताय त्याचा सुद्धा त्याच्यावर पण एका प्रकारे टीका होतेच आहे ना. तुमच्यावर टीका होते की का तुम्ही वाघिणीला वाचवताय, तिथे माणसांना जगता येत नाही एवढे वाघ झालेत, त्याचा काय सांगाल तुम्ही? सर, मैं एक डॉक्टर हूँ और इंसानों से मेरा स्नेह बहुत ज़्यादा है, और इंसान का अगर लॉस होता है तो सबसे ज़्यादा कुछ दुख होता है तो मुझे ही होता है. जो जानवर है वो अपने जंगल से बाहर निकल के कभी नहीं आया है, टाइगर अपना टेरिटरी छोड़ के बाहर नहीं आया है. ये जितने भी चांस एनकाउंटर हुए हैं, ये जो लोग अंदर तेंदूपत्ता कलेक्ट करने, महुआ के फूल कलेक्ट करने या बाकी के फ्यूल वुड कलेक्ट करने जब वो अंदर जाते हैं और एक क्राउच पोजीशन में बैठते हैं, तो शेर को भी ऐसा लगता है कि ये प्रे एनिमल है, और तब चांस एनकाउंटर होते हैं. शेर कभी अपना टेरिटरी छोड़ के बाहर नहीं आया है. फॉरेस्ट डिपार्टमेंट ने शेरों को भी नहीं बचाया और इंसानों को भी उनने कोई उपाय नहीं किए, उनको ग्रेजिंग लैंड्स अलोकेट करके नहीं की दी गई है, उनको चारे के लिए कुछ उपाय नहीं. डॉक्टर जेरील, आपल्याकडे वेळ संपत आले, मी तुम्हाला इथे थांबवतो थोडं. धन्यवाद तुम्ही जय महाराष्ट्रशी संवाद साधल्याबद्दल. प्रश्न उपस्थित होतोय की वाघीण तर गेली, आता तिचे बछडे वाचतील का, आणि बछडे वाचवण्यासाठी जो वनविभाग, प्रोजेक्ट टायगर असेल किंवा वेगवेगळ्या योजना असतील, त्याच्याखाली कोट्यावधी रुपये खर्च होतात वाघांच्या संवर्धनासाठी. तर अशा प्रकारे जी नरभक्ष वाघीण होती ती तर मेली, पण तिच्या बछड्यांना वाचवण्यासाठी आणि त्यांना जगण्यासाठी आता काय प्रयत्न करेल हे बघणं महत्त्वाचं आहे. बातमी आणि बरंच काहीमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. तुम्ही पाहता जय महाराष्ट्र.